देशात विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी मिलियन लाइट नावाचा शैक्षणिक चॅनल पुण्यात सुरू करण्यात आलाय. ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते या चॅनलचे औपचारिकरित्या लॉन्च करण्यात आले. विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शैक्षणिक मार्गदर्शन करणारा मिलियन लाइट नावाचा शैक्षणिक चॅनलचं पुण्यात लॉन्च करण्यात आले. ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते या चॅनलचं लॉन्च करण्यात आले. देशात विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ शिक्षण आणि मार्गदर्शन देणारा हा भारतातील एकमेव चॅनल असणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण वेळ शिक्षण दिलं जाणार आहे. तसेच या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर देखील भर दिला जाणार आहे, असं चॅनलच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी मत व्यक्त केलं. ये मिलियन लाइट्स टीवी में हम एजुकेशनल कंटेंट दे रहे हैं. आपने देखा एजुकेशन चैनल है, इसमें स्किल्स कंटेंट होगा और हायर एजुकेशन कॉलेजेस के लिए कंटेंट होगा. दो तरह का कंटेंट होगा. आइडिया ये है कि जैसे मैंने बोला, बहुत सारे लोग अनस्किल्ड हैं जो एम्प्लॉयबल नहीं हैं, उनको हम स्किल करना चाहते हैं मिलियन लाइट्स टीवी के थ्रू. इसीलिए ये चैनल सेटअप करा है, क्योंकि टीवी का रीच बहुत ज़्यादा है कंपेयर टू इंटरनेट. ओके, वो वेब में कैसा रहेगा? वेब में तो ऑलरेडी है. वेब में हमारा पोर्टल है millionlights.org ऑलरेडी है. अब ये टीवी चैनल भी है, और टीवी चैनल भी हम millionlights.tv एक हमारा पोर्टल है, उस पर लाइव उस पर भी चलेगा. ये जो चैनल हम millionlights.tv है, ये केबल नेटवर्क के थ्रू है. जैसे शिंदे साहब ने बताया, उनका केबल नेटवर्क है डेन मनोरंजन. millionlights.tv चैनल जो है वो अभी केबल नेटवर्क पे चलेगा. सुरुवातीला इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत विद्यार्थ्यांना या चॅनलच्या माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण घेण्यास मोठी मदत होईल, असं मत ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी व्यक्त केलंय. उच्च शिक्षणासाठी तो शालेय शिक्षणासाठी सुद्धा असू शकतो याच्यामध्ये. तर एक असा एक डेडिकेटेड चॅनल जो लॉन्च होत आहे, ते एक महत्त्वाची स्टेप आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी आम्हाला वाटत होतं की असा चॅनल असलंच पाहिजे. आज MHRDलासुद्धा याची गरज वाटायला लागली आहे. म्हणजे याचे की याचे जे एज्युकेशन चॅनल्स असायलाच पाहिजेत, विविध भाषामध्ये असायला पाहिजेत, विविध स्तरावर असायला पाहिजेत. तर त्या याच्या प्रवाहामध्ये आज एक म्हणजे पुण्यामधून एक महत्त्वाची स्टेप घेतली जाते. विद्येचं माहेरघर असल्यामुळे मला असं वाटतं की एक हे महत्त्वाचं स्टेप ठरेल. यातून खूप काही शिकायचं आहे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, आणि या मीडियमचा किंवा या प्लॅटफॉर्मचा आपण कसा उपयोग करू शकतो माझ्या शिक्षणामध्ये.